कामोठे येथील भारतीय जनता पक्ष, शिक्षक सेल आणि मेडिसिक्युअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वसा संस्कृतीचा सुकन्या समृद्धीचा या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते तथा प्रखर विचारवंत सोपान कनेरकर यांचे प्रखर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय येथे शनिवारी करण्यात आले होते. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कामोठे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, भाजप नेते सुशील शर्मा, भाऊ भगत, रवी गोवारी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश पर रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तो प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो, ज्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारत माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चुलता लंडन मावशी म्हणत नाही, त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. वन्य मातरम म्हटलं पाहिजे, वन्य मातरम याच्यासाठी म्हटलं पाहिजे. बंकिमचंद्र चॅटर्जी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महा भगवतीची आराधना करत होते, आणि त्या आराधनेमधून जे गीत आलं ना दा, त्याचं नाव आहे वंदे मातरम. वंदे मातरम म्हणजे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. सासरोग एकलय मेलाकर बोले, सासरोग एकलय मेलाकर बोले, तुर्दा भवानी के सिय की माती निर्भय होकर बोले, जिनके रगो में अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोलो बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आज काय शिकायचं? आजच्या व्याख्यानमध्ये जगणं शिकायचं आहे. आजच्या व्याख्यानमध्ये जगणं शिकायचं आहे. ज म्हणजे जनमने, म म्हणजे मरण, त्याच्या मधला लहानसा न नखरे करू नको. देवान सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडे चरचर गेलं, फेऱ्यात लावले पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवान असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50,000 रुपये डोनेशन दे म्हटलं का? नाही दादा. देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संसारा. देवान सुंदर चांगलं शरीर दिलं, पण आमचा जन्म दादा कशात गेलाय हो? आमचा जन्म दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय. जास्त बोला तर बडबड्याय म्हणते, कमी बोला तर मुकण्याय म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा कामधंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते, बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते. लोक आता आम्हाला लय बोलते, आम्हा वक्ते इले कीर्तनकाराला तर एवढं बोलते, आम्हाला म्हणते हर्षवर्धन दादा बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात नऊ नऊ रंगाचं नऊ नऊ ठावाचं खाले भेटते म्हणते. त्याला मी म्हटलं चलून पाय म्यासोबत 3 दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरचं, नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजो. आव दादा लोक बोलते, लोक आम्हाला बोलते, लोक त्या ज्ञानमाराय तुकोबारायला बोलते, कुठपर्यंत बोलते? त्या ज्ञानमाराला बोलते, ज्या ज्ञानमाराने ज्ञानेश्वरी गुडात त्रिपुका ग्रंथ लिहिला त्या ज्ञानमाराला बोलते, त्या तुकोबाराला बोलते, त्या तुकोबारांचा गाथा येणार तरला तुकोबाराला बोलते. आल्या आल्या शर्माजी म्हणत होते सोपान दादा तुमच्या सारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकर येळ्यासारखे बोलायला लागले म्हणे, तर माझ्यासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू जर आजकालचे लहान लहान लेकर येळ्यासारखे बोलायला लागले तर त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीन तुकोबारांचा गाथा ऐकू ऐकू माझ्यासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले. दादा समजणे वाले को इशारा काफी आहे दादा. जे जे रेडे बोलले ते ह्या वर्षी वारीत पोळ्या लाटाले होते दादा, पोळ्या लाटाले. आणि आजकाल हे रेडे दादा देवाले मानायला तयार नाही. हे आजकालचे रेडे देवाले मानायला तयार नाही, आजकालचे रेडे रामाले मानायला तयार नाही, आजकालचे रेडे संताईले मानायला तयार नाही. ह्या धोकायला देव चालत नाही, या लोकाला राम चालत नाही, या लोकाला राम मंदिर चालत नाही. या लोकांना पहिलंच सांगतो समर्पण लेने आए थे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. हर मंदिर को श्री राम मंदिर, हर गली को अयोध्या बनाएंगे दादा. अयोध्या तो अभी झाकी है, काशी मथुरा भी बाकी है दादा.